सातारा जिल्ह्यातील वरुड गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2019 पाणी फाउंडेशन स्पर्धेमध्ये भाग घेतला असून पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेमध्ये श्रमदान करण्यासाठी झी मराठी फेम अप्सरा आली. या कार्यक्रमाची सहभागी अभिनेत्री माधुरी पवार ही सहभागी झाली होती. पाहूयात ही बातमी. वरुड गावामध्ये सध्या पाणी फाउंडेशनचे काम जोरात चाललेले दिसून येत आहे. त्याचप्रमाणे पाणी फाउंडेशनला सहकार्य व श्रमदान करण्यासाठी झी मराठी फेम अप्सरा आली. या कार्यक्रमाची सहभागी अभिनेत्री माधुरी पवार सहभागी झाली. फेसबुक साताराचे 250 अधिक सदस्य या श्रमदानात सहभागी झाले. तसेच वरुड गावाने पाणी फाउंडेशनचा हा उपक्रम अगदी सफलतेने राबवलेला आहे. वरुड हे ऐतिहासिक परंपरा असलेले गाव. या गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2019 भाग घेऊन पाणी फाउंडेशन श्रमदानाने दुष्काळाला हटवण्यासाठी सर्व वरुड ग्रामस्थ या श्रमदानात मोठ्या प्रमाणावर सहभागी होताना दिसत आहेत. पाहूयात व्हीएम न्यूज मराठीतर्फे घेण्यात आलेला हा आढावा. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2019 पाणी फाउंडेशनच्या या स्पर्धेमध्ये वरुड ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. त्यानिमित्ताने सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि सर्व क्षेत्रातील सेलिब्रिटी हे आत्ता वरुडमध्ये पाणी फाउंडेशनचे श्रमदान करण्यासाठी सहभागी होताना दिसत आहेत. दुष्काळाला हटवण्याची मोहीम वरुड ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे राबवताना वरुडमध्ये दिसत आहे. संदर्भ आहे की पाणी फाउंडेशनचे श्रमदान करताना सर्व ग्रामस्थ एकवटताना दिसत आहेत. आत्ताच नुकतंच जी मराठी प्रस्तुत अप्सरा आली या मालिकेची या कार्यक्रमाची अभिनेत्री माधुरी पवार ही या श्रमदानात सहभागी झालेली दिसत होती. संदर्भ पाणी फाउंडेशनचे श्रमदान हे मोठ्या प्रमाणात या सातारा जिल्ह्यात पाणी फाउंडेशनचे श्रमदान या सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपक्रम हा चाललेला असून या पाणी फाउंडेशनच्या श्रमदानात वरुड ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसत आहेत. त्या संदर्भात दुष्काळाला हटवण्याची मोहीम चांगल्या प्रकारे वरुड ग्रामस्थांनी हातात घेतली असून या स्पर्धेमध्ये यश मिळवण्यासंदर्भात वरुड ग्रामस्थ एकवटले आहेत. नमस्कार, मी माधुरी पवार आज वरुड या गावात आलेली आहे कारण इथे पाणी फाउंडेशनचं काम खूप जोरदाररित्या सुरू आहे. राजकीय नेते इथून लांब नाही गेलेले, तुम्हाला दिसतंय समोर. सर, तुमची ओळख आणि तुमचं काम. मी संदीप मांडवे, या गणाचा पंचायत समिती सदस्य आणि माजी सभापती पंचायत समिती खटाव. 2016-17 संपूर्ण तालुक्यामध्ये पाणी फाउंडेशनचं काम अत्यंत उत्स्फूर्तपणे चाललेलं आहे. या पाणी फाउंडेशनच्या कामामुळं शहरी भागात विशेष करून पुणे मुंबईमध्ये राहणारा नोकरवर्ग व्यावसायिक गावाशी जोडला गेलेला आहे आणि पाणी फाउंडेशनचं महत्त्व जाणून निसर्गाचा जो ढासळत चाललेला समतोल आहे तो निश्चितपणे पाणी फाउंडेशनच्या संकल्पनेनं आणि प्रेरणेनं जो निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल आहे तो निश्चितपणे चांगला होऊन पूर्ववत निसर्ग ज्या पद्धतीनं 15-20 वर्षापूर्वी 7 जूनला म्हणजे 7 जूनला मान्सूनचा पाऊस येत होता त्या पद्धतीनं निश्चितपणे हे वृक्षारोपणाचं काम झालं, पाणी फाउंडेशनचं काम झालं तर आगामी 8 ते 10 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या श्रमदानाला माझ्या वतीनं या आमच्या पंचायत समितीच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. खूप 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 धन्यवाद सर. आणि तुम्हाला माहितच हवं कारण राजकीय क्षेत्र हे खूप लांब आणि सोशल वर्क म्हणतो समाजसेवा हे खूप लांब आहे आणि त्या दोघांचा मिलाप सरांकडे आपल्याला दिसून आलेला आहे. तर तुमचा पाठिंबा या गावाला सदैव असू दे आणि सरांसाठी मनापासून डोरडाट आहे. थँक्यू सर. आणि सगळ्यांना तुमच्या कामाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं काम असं चालत राहू दे आणि मला एक छोटासा चान्स मिळाला तुमच्यापाशी यायला, तुमच्यामध्ये सहभाग घ्यायला. तर मनापासून मी माधुरी पवार सर्वांची खूप मनापासून आभारी. थँक्यू. एक नंबर वाटते आम्हाला पाणी फाउंडेशनचं काम करायला. आम्ही 8 एप्रिल पासून चालू आहे तरी मी इथं माझं 65 आहे तरी मी कामाला कधीच लावत नाही. इथं रोज आम्ही कामाला येतो तर ह्याच्या फायदा आम्हाला होणार आहे पाण्याचा. दुष्काळासाठी काहीतरी मात करण्यासाठी आम्ही काम करतो.
चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितलेले आहे आता. आणि तुम्ही किती वर्ष झालं आता 2016 पासून हे काम सुरू आहे पाणी फाउंडेशनचं, तर किती वर्ष झालं तुम्ही करताय? नाही, या वर्षापासून चालू आहे. या वर्षापासून त्यांची मूर्तमेढ रोवलेली आहे त्यांनी. आणि तुम्हाला वाटतंय का यावेळेस तुम्हाला पाणी फाउंडेशनचा खूप फायदा होईल म्हणून? हो, होणारच फायदा 100%. आणि पाण्याचा कप म्हणतो आपण, तो येईल का आपल्या गावात? येणारच की आम्हाला मिळणार अरे हा जोश तुमच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यात नक्की येईल तो का. पण सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि हे काम तुम्ही सतत चालू ठेवलेलं आहे आणि चालू ठेवणार आहे 5 वर्ष. चालू ठेवणार निवडणूकच माहीत नसते पण पाण्याचं आपल्याला माहित आहे. नारायण खूप चांगलं सांगितलं. पाणी फाउंडेशन 17 तारखेला स्पर्धा थांबणार आहे, पण तुम्ही काम चालू ठेवणार का बंद ठेवणार? चालू ठेवणार. ओके, धन्यवाद. सांगा जी, तुम्हाला कसं वाटतं इथं येऊन? इथं येऊन मग चांगलं वाटतं, पण एवढी जेवण जी काम करण्याची, आता किती दिवस 30 दिवस झाले का, महिना झाला माझ्या देणार, पण त्याच्यानी काहीतरी लहान मिळावं तर केलेल्या बघतो. नक्की मिळणार आहे, कारण तुमचं काम खूप मोठं आहे. आणि तुम्ही बघताय आजी, तुमचं वय किती आहे? 75. बापरे, 75 वर्षाच्या असताना सुद्धा त्या एवढं कष्ट करतात इथं येऊन. आम्हालाच लाज वाटली पाहिजे, खरं आम्ही आलं पाहिजे तुमच्या. आम्हीच केलं तर ही योग तिकडा योग. तुम्ही बघता त्यांचा उत्साह. आजी, ते तलाव झाल्यामुळं त्या वेळेला पाऊस पडला की पाणी साठत होतं, थांबत होतं का? नाही, आताही तुमच्या कष्टातनं ते पाणी थांबणार आहे. पाऊस पडणार आहे आणि पाणी थांबणार आहे. कुठलाही कष्ट तुमचं वाया जाणार नाही. आपण काम कोणासाठी करतोय? आजी, ह्या लेकरांच्यासाठी काम करतोय आपण. ती लेकर सुखी राहिली पाहिजेत का नाही भविष्यात, त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचे एकत्र येऊन सगळ्यांनी. त्यांच्यासाठी आपण घाम गाळतो. हातात घेतल्यासारखं वरून पूर्ण करा, 100% पूर्ण होणार. हे महत्त्वाचं. आरत कच्चा ठेवून जाल तर तुमचा उपयोग काही. हा, पूर्ण झालं पाहिजे. पण कुणी देणार नाही त्याच्यासाठी. 5 दिवस वाढवून दिलेत आजी, राहिलेलं काम पूर्ण करा. 5 दिवस वाढवून दिले, अजून लई इकडे डोंगर आहे. आजी 2 मिनिटं, 27 तारखेला स्पर्धा संपल्यानंतर आपण अखंड काम चालू ठेवायचं. आपलं पाणलोट जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण सगळी श्रमदानाला एकत्र येऊया आणि काम करत राहूया. जेवण करते येणार तर का? अखंड अजून 2 महिने झाला अखंडा पकडून घ्यायच्या माणसाची काम म्हणायची भक्ती किती येत नाही करायची. चला तुमच्यासाठी अंतर्गत खूप चांगलं काम. अमरतेने उपाशी आज येऊन फिर येऊन जाते ती पाऊस नाही म्हणून. नक्की यावेळेस नक्की पाऊस पडणार, तुमची इच्छा नक्की होणार आहे, कारण तुमचं काम खूप मोठं आहे. आणि पाणी फाउंडेशनच्या अंतर्गत तुम्ही सगळेच खूप चांगलं काम करताय. तुम्ही बघताय महिला बघताय सगळे. पण नंबर सेव द्या, नंबर द्या. नक्की माझा पर्सनल आम्हाला मेसेज करा हळूच. हा, नक्की देऊन जाईल आजीसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, मी बाळासाहेब शिंदे, जिल्हा समन्वयक पाणी फाउंडेशन. 2016 वॉटर कपची स्थापना झाली. आमिर खान सर, केनराव मॅडम ह्या पाणी फाउंडेशनचे संस्थापक आहेत. सत्यजित भटकळ सर, डॉक्टर अविनाश पोळ सर, ल्यांशी सर यांनी ही श्रमदानाची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात आणली. आणि आज वरुडगावात फार मोठ्या प्रमाणात श्रमदान चालू आहे. त्यानिमित्ताने या ठिकाणी आलेल्या आपल्या अप्सरा प्रेम माधुरीताई पवार या ठिकाणी आहेत, ते आपले मनोगत व्यक्त करतील. सगळ्यांना नमस्कार. आणि इथे सगळ्यांना माझा नमस्कार मनापासून. आणि तुमचं काम खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यापेक्षा मोठी त्यांची जिद्द आहे, कारण मोठ्या जिद्दीने इथं काम करण्यासाठी सगळेजण आलेले आहेत. सकाळी सकाळी 7 वाजता येतात. आणि तुम्ही बघताय महिला आहेत, वृद्ध आहेत, छोटी छोटी मुलं सुद्धा आहेत. म्हणजे सगळेजण एका लेवलने सगळे काम करतायत इथे. आणि मला खूप नशीबवान असल्याचं फील येतोय, कारण इथे या सगळ्यांमध्ये आपण एक येणं हा खूप मोठा नशिबाचा भाग म्हणेन मी. कारण इथं सगळेजण इतक्या झपाटीनं काम करतात, इतक्या चिकाटीनेच काम करतात, आणि त्यांच्यामध्ये मला थोडासा खरीचा वाटा देता आला, त्यांचा उत्साह वाढवता आला, तर माझ्यापेक्षा इथं कोणीही आनंदी नसणार आहे. आणि इथं तुम्ही बघता तुम्हाला महिलांशी सुद्धा संवाद साधता येईल की त्यांना कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आणि हे कसं दुष्काळावर मात करण्यासाठी हा प्रकल्प आहे, तर खूप छान आहे. म्हणजे त्यांना दुष्काळ आपण खूप चांगल्या याच्यात राहतो, म्हणजे ॲज अ आर्टिस्ट किंवा सेलिब्रिटी म्हणून खूप चांगलं.
चांगलं आयुष्य जगतो आपण, पण यांचं दुष्काळात ते दोन हात करताना त्यांच्या आयुष्याची झगडत जी आहे ती बघायला आपण फक्त असतो पण ती अनुभवायला नसतो, आणि ती अनुभवणं खूप कठीण आहे. त्यामुळे आपल्यापेक्षा किंवा मी म्हणेन की या जगामध्ये ह्या कष्टकऱ्यांपेक्षा कोणीही मोठं नाही आहे. आणि या महिला ज्या आहेत, महिला वर्ग खूप कष्टाने, कारण महिला फक्त इथं येत नाहीत, घरचे सांभाळून सगळ्या गोष्टी करून इथे येतात. आणि याच्यामध्ये बघते मागे आजी पण आहेत, आजोबा आहेत, सगळेजण इथे आहेत. आजी तुम्हाला कसं वाटतं इथे? छान वाटतंय. त्यांना छान वाटतंय या एका वाक्यात किती मोठा अर्थ दडलेला आहे, कारण छान वाटतंय म्हणजे त्यांना कामात किती छान वाटतंय. तुम्ही सगळे आल्याबद्दल. अच्छा, मी आल्याबद्दल आभार असं म्हटले ते मी खूप 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 मनापासून आभारी मानते तुमचे. ज्या गावात महिलांनी टिकाऊ करून हातात घेतलं तेच गाव पाणीदार झाले, त्यामुळे ज्या महिलांचा सहभाग जास्त ते गाव पाणीदार आजपर्यंत झालेले. थँक्यू, थँक्यू सो मच. नमस्कार, मी माधुरी इथे आली आहे वरुड गावामध्ये, खटाव तालुक्यामध्ये. आणि इथं सगळीकडे पाणी फाउंडेशनचं काम खूप जोरदार सुरू आहे, आणि काम सुरू असताना इथं आपल्या लोकसंस्कृतीचं दर्शन देण्यासाठी इथं कलाकार सुद्धा आलेले आहेत, तर त्यांचा आपण एकदा नमुना बघूया. बाहेरून बरेच गावकरी सातारा तसेच बाकीचे बरेच आविष्ठ कार्यकर्ते इथे आलेले आहेत आपल्या इथे भेटीसाठी. आपल्या इथे मॅडम पण आलेले आहेत. आम्ही यांचं काम पाहिलं आता पर डॅशिंग अशी फॅसिलिटी आहे, सगळ्यांना ते समजून सांगतात, प्रत्येक ग्रुपमध्ये जातात, प्रत्येक ग्रुपमध्ये जाऊन त्या घोषणा देतात, त्यांचा उत्साह वाढवतो. त्यामुळे मला खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून पूर्ण टीमला, कारण ही टीम खूप झपाट्याने काम करते, मनापासून काम करते. तुमच्या कामाला खरं सलाम आणि तुमच्या कामाचा एक भाग होता आला मला, त्यामुळे खूप खूप बरं वाटतंय मला. थँक्यू सो मच. सर तुम्हाला काय म्हणावं वाटतंय आज? मला म्हणावं वाटतं की तुमच्यासारखे एक कलाकार की स्वतःच्या घामातनं यश महाराष्ट्राला मिळवलं, तसेच हे सगळे गावकरी स्वतःचं घाम गाळून स्वतःचं गाव पाणीदार करणार आहेत, म्हणजे तुमच्या गावातलं यश आणि या गावकऱ्यांच्या गावातलं एक नंबर. कॅमेरामन आमच्यासह मुकुंदराज काकडे, VM न्यूज, वरुड.